नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फोटोशॉप ऍडव्हान्स कोर्स मध्ये। मित्रांनो, आज आपण आजच्या लेक्चर मध्ये तुम्ही हे शिकणार आहात की फोटोशॉप मध्ये एकदम मास्टर लेव्हलचं मास्किंग कशा पद्धतीने करू शकतो, किंवा पर्टिक्युलर ऑब्जेक्टला आपण कशा पद्धतीने मास्क करू शकतो पर्टिक्युलर मल्टिपल्स शेप्स मध्ये। ओके, सो आज आपण बघणार आहोत ऑल अबाउट मास्किंग। ओके, सो डिअर स्टुडंट, मी आलेलो आहे सिंपल फोटोशॉप मध्ये आणि मी एक क्रिएट अ न्यू फाईल करत आहे। ठीक आहे, सी लाईक दिस। सो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मास्किंग, प्रॉपर मास्किंगच्या स्टेप बाय स्टेप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। सो त्याच्यासाठी मी सिंपल काही एक दोन इमेजेस रेफरन्ससाठी इम्पोर्ट करतोय, सिलेक्ट करतो ह्या दोन्ही इमेजेस, सिंपल ड्रॅग अँड ड्रॉप करतो इथे, एंटर एंटर, आणि तुम्हाला पाहिजे त्या पोझिशनला त्याला ऍडजस्ट करू शकता कंट्रोल टी प्रेस करून। ठीक आहे, सी लाईक दिस, आणि कंट्रोल टी मी परत प्रेस करतोय आणि याला मी रोटेट करतोय। ठीक आहे, सो आता सर्वात पहिली गोष्ट, मी ही इयर वरती का ठेवली आहे, कारण की मला वरचा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो मास्क करायचा आहे खालच्या लेअरला। गॉट इट? सो मेक शुअर, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला मास्क करायचं असेल ती लेअर वरच्या साईडला असली पाहिजे। सी सिलेक्ट लेअर, आणि इथे जर खाली तुम्ही बघितलं ऍड लेअर मास्क का तुम्हाला एक ऑप्शन येईल। सी सिंपल याच्यावरती तुम्हाला एक क्लिक करायचं। सी इथे तुम्हाला न्यू एक टॅब ओपन झाला असेल, याला आपण मास्किंग म्हणतो। सी लुक ॲट दिस, त्याचं थंबनेल आहे, लेअर मास्क थंबनेल। ओके, ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, इथे तुम्हाला मेक शुअर ब्लॅक अँड व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही इथे जरी क्लिक केलं तरीही चालेल। ओके, सो सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण व्हाईट कलर यूज करणार आहोत, व्हाईट कलरचा अर्थ असा आहे की ते ट्रान्सपरंट होणार नाही, आणि ब्लॅक जे आहे तर ते मास्किंग करणार आहे। ठीक आहे, सो त्याच्यासाठी मी सर्वप्रथम ब्लॅक सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रश टूल सिलेक्ट करायचं आहे। गॉट इट? सो ब्रश टूल सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढा शेप तुम्ही ऍडजस्ट इथे साईज त्याची घेऊ शकता ब्रशची। सी, आणि सिलेक्ट लेअर मास्क, नॉट दिस वन, सिलेक्ट दिस वन, तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जस्ट ड्रॉ करायचं आहे। सी लुक ॲट दिस। ओके, सी आता दुसरा प्रश्न, मी सिंपल याला कंट्रोल टी करून थोडस मोठं करतो। सी लुक ॲट दिस, इथे या पद्धतीने मी त्याला करत आहे। ओके, आता आपल्याला हा जो पार्ट आहे हा काढून टाकायचा आहे। सो आपण काय करणार आहोत, व्हाईट सिलेक्ट करायचं, जस्ट लुक ॲट दिस, लुक ॲट ओव्हर हियर, सी इट्स सो क्लीन। गॉट इट? सो तुम्हाला मास्किंग ओव्हरऑल कळाली आहे सगळी गोष्टी। त्याच्यानंतर आता मास्किंगचा सेकंड पार्ट, आता सेकंड मध्ये काय करतोय, मी सिंपल एक इमेज ड्रॅग अँड ड्रॉप करतोय लाईक दिस। त्याच्यानंतर सिंपल मी अशी कॉपी करतोय आणि ही लेअर मी बंद करतोय। सो मी सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय इथे, काल आपण पूर्ण टूल्स बघितलेले, आणि सिंपल मी मास्क वरती क्लिक करतो। काय झालं इथे, फक्त मास्क तो ऑब्जेक्ट जेवढा काही सिलेक्ट केलेला आहे तो ऑटोमॅटिकली मास्क झालेला आहे। सो अजूनही सिंपल मी तुम्हाला करून दाखवतो। सिंपल मी काय करतोय, सेकंड इमेज घेतोय, त्याच्यानंतर मी सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय आणि लाईक दिस याला मी मायनस करतोय इथपासून। ठीक आहे, प्रॉपर सिलेक्शन होत नाही, दिस वन सिलेक्ट करून बघूयात आपण। ओके, सो नाहीतर तुम्हाला पेन टूलने सिलेक्ट करावं लागेल। पेन टूलने कसं करणार आहात, सिंपल पेन टूल मी घेतोय। मित्रांनो, तुम्ही कालचे जे लेक्चर्स अटेंड केले असतील तर आपण त्या लेक्चर्समध्ये पूर्णतः पेन टूल, सगळे टूल्स
सॉरी इथे आपल्याला पाथ सिलेक्ट करावा लागेल. सी लुक एट दिस. ओके एंड लाइक दिस. मी सिंपल कंट्रोल एंटर करतोय. सिलेक्ट झाला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आणि तुम्हाला सिंपल इथे मास्क म्हणायचं. आता त्याच्यानंतर इथे मास्क सिलेक्ट केलं तुम्ही तर तुम्ही जर ब्रश टूल घेतलात त्याची साईज जर कमी केली तर इथेही तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. सी लुक ॲट दिस. ओके गॉट इट. सो त्याच्यानंतर परत दुसरी एक इमेज घेतोय मी जस्ट फॉर रेफरन्स. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी पूर्णतः एक एक सेपरेट सेपरेट इमेज घेतोय. आय नो दॅट की तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड व्हायला नको. मास्किंगचे टाइप्स किती आहेत ठीक आहे. सो आपण मास्किंग कशा कशावरती करू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतोय. सो सिम्पल मी काय करतोय याच्यावरती एक इफेक्ट अप्लाय करतो ब्लॅक अँड व्हाईट. जस्ट इफेक्ट अप्लाय केलाय आणि मी इथे सिलेक्ट करतोय दिस वन. हा जो आहे हा आहे मास्क आणि ही जी आहे लेयर आहे आपली. सो हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ब्लॅक कलर इथे घ्यायचं आहे आणि इथे ब्रश टूल मी या पद्धतीने इथे घेतो. सी लुक ॲट दिस. सी लुक ॲट दिस. या पद्धतीने तुम्ही पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्ट मास्किंगचा यूज करून हायलाईट करू शकता. ओके आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे सो त्याच्यासाठी मी कंट्रोल एन प्रेस करतोय आणि मी एक टेक्स्ट टाईप करतोय. आता आपण लेयर मास्क म्हणजे क्लिपिंग मास्क बघूयात. सी मी काय करतो इथे टेक्स्ट टाईप करतोय. फॉन्ट मी चेंज करतो याचा. सी आय वॉन्ट दिस वन. ओके आता पर्टिक्युलर याच्यावरती या टेक्स्टवरती जर तुम्हाला मास्क करायची असेल पर्टिक्युलर इमेज तर तुम्ही कशी करणार आहात. सिम्पल इम्पोर्ट लेयर इमेज. सॉरी इमेज तुम्हाला इम्पोर्ट करायची आहे पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला अरेंज करायची आहे. मेक शुअर लेयर मी पहिल्यांदाच सांगितलंय की तुम्ही ज्या वेळेस लेयर मास्क करत असाल तर ज्या लेयरला मास्क तुम्हाला करायचं आहे त्याच्या वरच्या साईडला ती लेयर असली पाहिजे जी खालच्या साईडला होणार आहे खालच्या लेयरवरती ती होणार आहे. सो सिलेक्ट अ लेयर राईट क्लिक अँड क्रिएट अ क्लिपिंग मास्क. सी लुक ॲट दिस. तुम्ही या पद्धतीने ती इमेज जी आहे तर ती ॲडजस्ट करू शकता तुमच्या पद्धतीने ठीक आहे. आता दुसरा प्रश्न असा असेल की आपण कस्टम शेप्सलाही करू शकतो का. ऑफकोर्स करू शकतो. जी काही लेयर तुम्हाला इथे असेल त्या लेयरला तुम्ही क्लिपिंग मास्क करू शकता. सो एक सिंपल मी कस्टम शेप्स घेतोय एखादा कोणताही शेप्स घेतोय मी. सी लाईक दिस. ओके आणि इथे मी सिंपल ही इमेज ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. सी आणि मी राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क घेतोय. गॉट इट. सी या पद्धतीने तुम्ही क्लिपिंग मास्क मास्किंग या सगळ्या गोष्टी एकदा पर्सनली चेक करा तुम्ही याचा यूज कशा पद्धतीने. आता याचा VFX मध्येही यूज होऊ शकतो. ओके सो इथे तुम्ही काही पण आता क्रिएटिव्ह इमेज तुमची बनवू शकता मास्किंगचा यूज करून. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आय होप तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण मास्किंग शिकला असाल. मित्रांनो तुम्हाला पर्सनली प्रॅक्टिस करायची हे टोटली तुमच्यावरती. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं मास्टर तुम्ही फोटोशॉपमध्ये होणार आहात. सो माझं काम एवढंच आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. सो त्या मेथडचा त्या टूल्सचा कशा पद्धतीने यूज करायचा हे टोटली तुमच्यावरती आहे. ओके सो तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही मास्टर फोटोशॉपमध्ये होणार आहात. सो लर्न अँड वर्क.